नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. गेल्या 17 वर्षांपासून वाचकांमध्ये लोकप्रिय असलेल्या साप्ताहिक संवाद वाहिनीसाठी ग्राफिक डिझायनर तसेच पेजिनेशन आर्टिस्ट पाहिजेत. पात्र उमेदवारांना कोणत्याही दैनिकातील किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. इच्छुकांनी 96-65-992-992 या क्रमांकावर संपर्क करा. आता वळत आजच्या बातमीकडे. राज्यभरातील अनेक गोदामात साखरेच्या पोतीस पोती शिल्लक असताना पाकिस्तानातून साखरेची आयात करण्याचं सरकारचं विवेकशून्य धोरण, कर्जमाफीचा वाढता गुंता, हमीभावासाठी अद्याप करायला लागणारा संघर्ष, यामुळे सरकारवरचा तीव्र असंतोष शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. शेवगाव येथे महाराष्ट्र राज्य किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीनं जेलभरो आंदोलन करण्यात आलं. निर्यात धोरणात बदल करा, गोवंश हत्या कायदा रद्द करा, बोंडअळीची नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांना द्या, शेतकरी पेन्शन कायदा करा, दुधाला हमी भाव द्या, यासह विविध प्रश्नांवर हे जेलभरो आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेवगाव पोलीस ठाण्यातील IPS अधिकारी नीला प्रोहन यांना निवेदनही देण्यात आलंय. आयोगाच्या शिफारशी लागू देणार वतीने महाराष्ट्रभर या ठिकाणी जेल भरो आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी करा, शेतीमालाला हमी भाव द्या, त्याचबरोबर शेतकरी पेन्शन कायदा करा. या प्रमुख मागण्यासह इतर मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या दुधाला या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे अशा विविध मागण्यासाठी या ठिकाणी आज या ठिकाणी जेल भरो आंदोलन होत आहे. परंतु या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने, जातीवादी मनुवादी सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. कर्जमाफीचं गाजर दाखवूनही शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे. आज महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन असतानाही या ठिकाणी पाकिस्तानहून साखर मागवली जाते. देशात एकीकडे जातीयवादी वातावरण तयार करायचं आणि ज्या जातीयवादी वातावरणात, धर्मवादी वातावरणात राहायचं त्या ठिकाणाहून पाकिस्तानहून साखर मागायची आणि या देशातील शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं षडयंत्र या सरकारचं या ठिकाणी आहे. म्हणून या सरकारच्या विरोधात सुकाणू समितीच्या वतीने बंड पुकारून या सरकारला जागेवर आणण्याचं काम, दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्याचं काम या सरकारने करावं या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही आज रोडवर उतरलेलो आहोत. या ठिकाणी या सरकारने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत आणि सतत फसवणुकीचं गाजर दाखवण्याचं काम केलं तर या सरकारला सळो की पळो करून सोडण्याचं काम सुकाणू समितीच्या वतीने, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येईल अशी या सरकारला या ठिकाणी आम्ही इशारा देतो आहोत. शेतकरी सुकाणू समितीच्या वतीनं आज हे जेल भरो आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. शेतकरी सुकाणू समितीला महाराष्ट्र सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रकारच्या घोषणा करून अनेक प्रकारची आश्वासनं दिलेली आहेत. संपूर्ण सरसगट कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे. दुधाचे दर वाढवून देतो म्हणून सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करतो असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही तात्काळ लागू करू अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. या घोषणा होऊन 3-4 महिने झालेले आहेत. आत्तापर्यंत सुकाणू समितीने वेगवेगळे आंदोलनं केलेले आहेत आणि या सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी परंतु या सरकारला जाग येत नसल्यामुळं आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी सुकाणू समितीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. आज शेवगाव तालुक्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, त्याचबरोबर सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेसुद्धा या दूध दरवाढीच्या विरोधाच्या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारलेलं आहे. जोपर्यंत सरकार केवळ घोषणा करतं, अंमलबजावणी करणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील आणि या सरकारच्या विरोधामध्ये असहकार आंदोलन हा संपूर्ण शेतकरी या ठिकाणी किसान सभेच्या, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करत आहे. सरकारला आम्ही जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर या सरकारला सळो की पळो करून सोडण्याचा या ठिकाणी आंदोलन हे कृती समिती करत आहे. सुकाणू समिती देशातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती काही वेगळी नाही. महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही. त्यातच हमीभाव मिळवण्यासाठीही करावी लागणारी मेहनत विषण्ण करणारी आहे. राज्यभर निरनिराळ्या भागात निरनिराळे शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचं अस्त्र वारंवार उगारलं जात आहे. त्या अर्थी सरकारच्या धोरणात सुसूत्रता नाही हे ठळकपणे जाणवतंय. सरकारने या असंतोषामागची कारणी मीमांसा जाणून घ्यायलाच पाहिजे आणि घाम गाळून शेतात सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा समजून त्यावर शक्य तितक्या लवकर काम करावं हीच रास्त अपेक्षा. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमले आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर,
कोल्हापूर, ठाणे, मुंबई, हवेली, आंबेगाव, मंचर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत। पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक। इच्छुकांनी आजच संपर्क साधा। मोबाईल क्रमांक 9665992992। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।